अव्ययीभाव समास पाहिल्यानंतर आपण आता समासाच्या दुसऱ्या प्रकाराकडे येऊयात. त्याला आपण म्हणतो तत्पुरुष. तत्पुरुष समास हे बहुतेक वेळा नामांची विशेषणं असतात. म्हणजे काय? तर कुठल्या तरी वाक्यातल्या नावाबद्दल किंवा नामाबद्दल जास्तीची माहिती ह्या शब्दांनी दिली जाते. हा अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास या दोन्हीमधला महत्वाचा फरक आहे. तत्पुरुष समास असं म्हणतात की ज्याच्यामध्ये दुसरं पद किंवा दुसरं शब्द हा महत्वाचा असतो. म्हणजे अर्थदृष्ट्या वाक्यामध्ये आपल्याला पहिला शब्द महत्वाचा नसतो, तो दुसरा महत्वाचा असतो. म्हणजे अव्ययीभाव समासात पहिलं पद महत्वाचं आहे, तर तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद जास्त महत्वाचं आहे. हे त्यातला वेगळेपणाचा आणखी एक मुद्दा झाला. तत्पुरुष समासाचे खूप प्रकार आहेत, ते सगळे काही आपण बघत नाही आहोत, पण त्यातलं मुख्य तत्व आणि मुख्य प्रकार आपल्याला एकदा लक्षात आले की मुलांना ते समजून द्यायला नक्की सोपं जाईल. त्यातला पहिला मोठा प्रकार आहे तो म्हणजे विभक्ती तत्पुरुष. विभक्ती म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रथमा ते सप्तमी अशा सात विभक्ती प्रत्ययांचे वेगवेगळे प्रकार आपण बघितलेले असतात. एखाद्या सामासिक पदाची, म्हणजे समास ज्याचा केला आहे अशा दोन पदं एकत्र येऊन केलेल्या सामासिक शब्दाचा अर्थाची फोड करताना, दोन शब्द वेगळे करत असताना त्याच्यामध्ये कुठला तरी विभक्ती प्रत्यय वापरायला लागतो. म्हणजे काय? म्हणजे आपण मगाशी उदाहरण बघितलं तसं, राजवाडा याचा अर्थ पूर्ण सांगायचा असेल तर राजाचा वाडा हा चा हा जो विभक्ती प्रत्यय आहे तो खरं म्हणजे तिथे असतो, पण समास तयार करताना आपण तो गाळलेला असतो. किंवा दुसरं एक उदाहरण पाहूया आपण, वनमाला हा शब्द. वनमाला याच्यामध्ये वनातील माला असाही हा सोडवता येतो, म्हणजे जागा दाखवली आहे म्हणून तो सप्तमी तत्पुरुष होतो. किंवा वनासाठी माला असा जर का अर्थाने तो वापरला असेल तर हा शब्द आपल्याला चतुर्थी तत्पुरुष म्हणूनही सोडवता येतो. म्हणजे समास करताना तो कुठल्या अर्थाने वापरला हे बघणं खरं तर महत्वाचं असतं. काही काही वेळेला काही समास हे नेहमी त्याच अर्थाने वापरले जातात, जसं राजाचा वाडा ह्याच्यामध्ये राजासाठी वाडा या अर्थाने तो कधीच वापरला जात नाही, म्हणून राजवाडा हा नेहमी षष्ठी तत्पुरुषच असतो. पण काही काही शब्दांमध्ये मात्र दोन वेगवेगळ्या अर्थाने समास केल्याची उदाहरणं आपल्याला दिसतात, त्यामुळे अर्थ काय आहे हे बघून त्याची विभक्ती कुठली हे ठरवायला लागतं. हे मुलांना आवर्जून सांगितलं पाहिजे. किंवा कधी कधी ओढून ताणून कुठल्या तरी विभक्तीचा अर्थ लावता येतो, पण प्रत्यक्षात आपण त्या प्रकारे किंवा त्याच अर्थाने तो व्यवहारात वापरत असतो का असंही बघितलं पाहिजे. म्हणजे वनमाला या शब्दामध्ये वनाची माला असं म्हटलं तर सोडवता येईल, पण वनाची माला या अर्थाने कधीतरी तो आपण मराठीत वापरतो का, त्या अर्थाने त्याचा उपयोग केला जातो का हेही बघणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच विभक्ती तत्पुरुष सोडवत असताना मुलांना त्याचा काय अर्थाने उपयोजन केलं जातं हे कुठेतरी त्यांना माहिती असणं, त्यांनी वाचलेलं असणं हे फार गरजेचं असतं. त्याशिवाय त्यांना ह्या प्रकारचे तत्पुरुष समास हे सोडवता येत नाही, आणि म्हणून अनेक उदाहरणं मुलांकडनं आपल्याला तशी सोडवून घ्यायला हवी ज्याच्यामुळे अर्थाच्या दृष्टीने विभक्ती कशी वापरायची हे मुलांना कळायला लागेल. तत्पुरुषाचा आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे संख्यावाचक, त्यालाच द्विगू समास असं म्हटलं जातं. म्हणजे काय? यातलं पहिलं पद जे असतं ते संख्यावाचक असतं, म्हणजे अर्थातच संख्या सांगणार असतं. आपल्या सगळ्यांना अशी खूप उदाहरणं माहिती आहेत. नवरात्र, यातला नव म्हणजे नऊ आणि नऊ रात्र असा अर्थाचा असणारा हा शब्द आहे, त्यामुळे हा झाला द्विगू समास. किंवा आणखी उदाहरण घ्यायचं झालं तर त्रिभुवन, यातलं त्रि म्हणजे तीन या अर्थाची संख्या आहे. चतुर्मास, यातला चतुर म्हणजे चार या अर्थाची संख्या आहे. त्यामुळे ज्या शब्दांमध्ये पहिला शब्द हा संख्यावाचक असतो त्याला द्विगू समास असं म्हटलं जातं. हाही तत्पुरुषाचाच प्रकार आहे. आणखी एक नेहमी येणारा तत्पुरुषाचा प्रकार आहे तो म्हणजे कर्मधारय समास, ज्याच्यामधलं दोन्हीपैकी कुठलं तरी एक पद ही विशेषण असतात. आता विशेषण असतं म्हणजे काय? तर नीलकमल यासारखं उदाहरण आपण बघूया. याच्यामध्ये आपण बोलतोय कशाबद्दल किंवा सांगतोय कशाबद्दल? तर कमल या नामाबद्दल किंवा या वस्तूबद्दल सांगतोय. आता जगामध्ये इतकी कमळ आहेत, त्यातलं नेमकं कुठलं कमळ? तर नीलकमल, ज्याचा रंग हा निळा आहे अशा कमळाबद्दल इथे आपण सांगतोय. त्यामुळे नील हे कमलचं विशेषण झालं, म्हणून नीलकमल हाही तत्पुरुष समास झाला. म्हणजेच जिथे विशेषण दोनपैकी एका शब्दांमध्ये किंवा दोन्ही शब्दांमध्ये येतं
तोही तत्पुरुष समास आहे. तत्पुरुषाचा आणखी एक प्रकार आहे ज्याला म्हणतात मध्यम पदलोपी. म्हणजे काय, त्या दोन शब्दांच्या मध्ये खूप आणखी शब्द आलेले असतात, ते लोप पावलेले म्हणजे नष्ट झालेले असतात. असे खूपच शब्द आपल्याला माहिती आहेत. म्हणजे बघा, कांदे पोहे, याच्यामध्ये कांदे घालून तयार केलेले पोहे एवढा मोठा अर्थ आहे. म्हणजे घालून तयार केलेले हे सांगायची गरज नाही, त्यामुळे आपण ते गाळून टाकलेत. म्हणजे मधली पद म्हणजे शब्द गाळून लोप पावलेली आहेत, म्हणून त्याला मध्यम पदलोपी समास असं म्हणतात. आणि असे आपल्याला खूप माहिती आहेत, म्हणजे बटाटे वडा, पुरणपोळी ही सगळी त्याचीच उदाहरणं आहे. तत्पुरुषाचे आणखीही खूप प्रकार आहेत. नये तत्पुरुष हा एक मुलांना फार आवडणारा प्रकार आहे. नये म्हणजे न, नाही या अर्थीचं पहिलं अक्षर येतं आणि बरेचदा ते अ किंवा नी असं असतं. म्हणजे अनादर हा शब्द बघूयात. आदर म्हणजे आदर असणे एखाद्याबद्दल, अन आदर म्हणजे आदर नसणे, त्यामुळे नसणे या अर्थाने अन असं उपसर्ग लागला. किंवा नाईलाज हा शब्द बघा, त्याच्यामध्ये इलाज म्हणजे कुठलाच उपाय नसणे या अर्थाने ना हा उपसर्ग तिथे लागला. त्यामुळे नकार दर्शवणारा, नाही असं सांगणारा उपसर्ग हा सुरुवातीला लागून त्याच्या पुढे एखादा शब्द आला की तो नय तत्पुरुष समास होतो आणि मुलांना तो फार आवडतो, कारण तो ओळखायला सोपा जातो किंवा त्याची फोड करायलाही सोपी जाते. फक्त गल्लत कुठे होते किंवा मुलांचा गोंधळ कुठे होतो, तर बरेचदा अव्ययी भाव समासातही सुरुवातीचं पद हे अव्यय असतं. आपण आ मरण, आ जन्म यासारखे शब्द पाहिले, आणि इथे मात्र पहिलं पद पुन्हा अव्यय असतं आणि आपण त्याला म्हणतोय तत्पुरुष. आता हा फरक कसा ओळखायचा, तर एकतर नुसतं अ, अन किंवा न असे शब्द अव्यय म्हणून अव्ययी भाव समासात येत नाही. आणि दुसरं म्हणजे अव्ययी भाव समास ही क्रियाविशेषण असतात, म्हणजे त्या वाक्यातल्या क्रियेबद्दलची जास्त माहिती सांगतात. तर तत्पुरुष समास ही नामांची विशेषण असतात. आपण काय शिकलो, समासाचा दुसरा प्रकार तत्पुरुष समास. या समासाविषयी माहिती समजून घेतली. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व ज्याचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावा लागतो, अशा समासास तत्पुरुष समास म्हणतात. तत्पुरुष समासाचे प्रकार विभक्ती तत्पुरुष, नय तत्पुरुष, कर्मधारय तत्पुरुष, मध्यम पदलोपी समास, द्विगु समास. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखवला जातो, त्या विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते. उदाहरणार्थ, ज्ञानयज्ञ, ज्ञानाचा यज्ञ, षष्ठी तत्पुरुष समास इत्यादी. नय तत्पुरुष समासातील पहिले पद नकारार्थी असते. उदाहरणार्थ, अनर्थ, नाकर्ता इत्यादी. काही सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शवणारी मधली काही पदे लोप करावी लागतात. या समासाला मध्यम पदलोपी समास म्हणतात. उदाहरणार्थ, कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे इत्यादी. ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो, तेव्हा त्यास द्विगु समास म्हणतात. उदाहरणार्थ, त्रिभुवन, तीन भुवनांचा समूह इत्यादी. विशेषणत्व सूचक समासात कधी पहिले पद विशेषण असते तर कधी दुसरे पद, तर क्वचित कधी दोन्हीही पदे विशेषणे असतात. उदाहरणार्थ,
महाराष्ट्र. महान हे विशेषण आणि राष्ट्र हे विशेष्य. स्वाध्याय. खाली काही सामासिक शब्दांचे विग्रह दिले आहेत, त्यावरून मूळ सामासिक शब्द आणि समासाचा प्रकार कोणता ते लिहा. नाही इष्टते, क्रीडेसाठी अंगण, पिवळे असे वस्त्र, चार मासांचा समूह. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून त्यापुढे समासांची नावे लिहा. तोंडपाठ, राजपुत्र, नापसंत, लाल भडक.